महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र प्राइम स्पॉट न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गजबजलेल्या वस्तीत पेट्रोल पंपावर आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. फायर ब्रिगेडने धाव घेऊन आग आणली नियंत्रणात. डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पश्चिम येथील राजीव नगर परिसरात एकवीरा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर सॅम्पल बकेटमध्ये अचानक आग लागली. गजबजलेल्या वस्तीत हा पेट्रोल पंप असल्याने नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती. फायर ब्रिगेडला पाचारण केले. फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण आणले. पेट्रोल पंपाच्या बाजूला शाळा आणि दाट लोकवस्ती आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. निष्काळपणामुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ह्या पेट्रोल पंपावर दोनदा आग लागली आहे. पेट्रोल पंप गजबजलेल्या वस्तीत आहे. भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी केली आहे. माझ्या प्रभागात आहे, माझ्या मिसेसच्या प्रभागामध्ये पेट्रोल पंप नव्याने झालेला आहे. राजीवनगर प्रभाग वार्ड क्रमांक 49 एक 1.5 वर्षापूर्वी झाले. त्या लोकांनी पेट्रोल पंप केल्यानंतर दुसऱ्यांदाही आग लागली गेली. आजूबाजूला सर्व रेसिडेंशियल एरिया आहे आणि महापालिकेचा स्कूल आहे, आपल्या महापालिकेची माध्यमाची शाळा आहे बाजूलाच लागून. ती कुठल्याही पद्धतीची पेट्रोल पंपमध्ये सेफ्टी वगैरे त्यांच्याकडे नाही, त्याच्यामुळे आग आणि कशा पद्धतीने लागते दुसऱ्या या 6 महिन्यात दोनदा लागली तिथे. तर माझी प्रशासनाकडे आणि सरकारकडे मागणी, हा पेट्रोल पंप इथे झाला कसा? कारण जेवढी रेसिडेन्शियल एरिया आहे प्लस त्याच्या बाजूला लागूनच महापालिकेच्या शाळा असल्याकारणाने ह्या पेट्रोल पंपला परमिशन किती दिली आणि येणाऱ्या आता दुर्दैव मोठं दुर्दैव घटना घडली नाही, परंतु योगायोगाने कधी असा होऊ नये तरी प्रशासनाने याच्यावर जातीने लक्ष घालून याच्यावर तत्काळ कारवाई करावी ही माझी स्वतः नगरसेवक म्हणून आम्ही दोन्ही नगरसेवक आम्ही दोन्ही वाढत असलेल्या जरूर द्या याच्यावर कारवाई करावी. आज थोडी होतं, उद्या कमी जास्त झाला तर आजूबाजूच्या परिसराच्या सर्व नागरिकांना धोका आहे त्या पेट्रोल पंपून. तरी माझी पुन्हा एकदा विनंती की या पेट्रोल पंपवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.